नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मँगोचा सीझन सुरू झालेला आहे, आंबे खायला सर्वांनाच आवडतात, तर या आंब्यापासूनच आज आपण वेगवेगळ्या अशा 3 रेसिपीज पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। केक बेक करण्यासाठी 3 घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे। तूप किंवा तेल देखील तुम्ही वापरू शकता। हे थोडंसं आपण ग्रीस करून घेणार आहोत। केक बनवण्यासाठी मी ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये साधारण आता आपण 1.5 कप रवा घेणार आहोत। हा कच्चा रवा घेतलेला आहे मी, भाजलेला वगैरे नाही, कच्चाच रवा आपल्याला यासाठी वापरायचा आहे। साखर घालूयात व हे एकत्र आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे। हे पहा, मी हे मिश्रण साखर व रवा एकत्र अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलेलं आहे। इथे मी एक बोल घेतलेला आहे, त्यामध्ये आता आपण हे रवा व साखरेचं मिश्रण टाकणार आहोत। आता मी यामध्ये 1/2 कप दही घेतलेलं आहे, दही टाकूयात व हे 1/4 कप तेल घेतलेलं आहे। हे नॉन फ्लेवरचं रिफाईंड ऑइल आहे। आता हे आपण व्यवस्थित सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात। आता मी यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर ॲड करते। पहा, हे देखील आपण व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहोत। हे पहा, हे मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे। यावरती झाकण ठेवून आता आपण साधारण 10 ते 15 मिनटं हे रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत। 10 मिनिटे झालेली आहेत, हे पहा। आता मी यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर टाकते, 1/2 चमचा आपण त्यामध्ये बेकिंग सोडा टाकूयात व 1/2 कप ही मँगोची प्युरी घेतलेली आहे मी, ती टाकूयात व थोडंसं आपण यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकणार आहोत। आपल्याला हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं। हे पहा, हे मिक्स झालेलं आहे। जर हे मिश्रण तुम्हाला थोडंसं घट्ट वाटत असेल तर यामध्ये आपण थोडंसं दूध ॲड करूया व पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊ। आणखीन थोडंसं दूध ॲड करते मी। हे पहा, अशा कन्सिस्टन्सीचं आपलं हे बॅटर हवं आहे आपल्याला। कलर देखील खूपच अप्रतिम आला आहे, तुम्ही पाहू शकता। वा मस्त। आता मी यामध्ये हे थोडेसे फ्रुटी फ्रुटी टाकते व हे देखील व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आता हे आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे, ते आता आपण या टीनमध्ये ओतणार आहोत। हे पहा, टीन घेतलेलं आहे मी, हा त्यामध्ये आता आपल्याला हे केकचं बॅटर टाकायचं आहे। आता यावरती आपण थोडेसे हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मी क्रश करून, ते टाकूयात। तुमच्या आवडीचे कुठले हे ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता। वा मस्त। आता हा केक आपण बेक करण्यासाठी ठेवूया। इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे व कढई मी 10 मिनिटे मध्यम आचेवरती प्रीहीट करून घेतलेली आहे। त्यामध्ये आता आपण हा केकचा टीन ठेवणार आहोत व यावरती झाकण ठेवून साधारण आपण 30 ते 35 मिनिटे हा केक बेक करून घेणार। साधारण 30 ते 35 मिनिटे झालेली आहेत, मी गॅस बंद करते। आता आपण केक काढूयात आपला।
वाह मस्त हे पहा आपण टूथपिकचा वापर करून पाहूयात आपला केक चिजलाय की नाही ते हे पहा टूथपिक अगदी स्वच्छ निघाली आपली याचा अर्थ असा आहे की केक आपला पूर्णपणे शिजलेला आहे तो आता आपण पूर्णपणे थंड करूया मग नंतर आपण हा केक डिमोल्ड करून घेऊया केक आपला पूर्णपणे थंड झालेला आहे तो आता आपण डिमोल्ड करून घेऊयात त्यासाठी आधी आपण याचे कडा लूज करून घेऊयात आता मी केक हा काढते वाह मस्त हे पहा मस्त केक झाला आपली आपला अगदी सॉफ्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण केक कट करून घेऊया मस्त खूपच सॉफ्ट झालेला आहे केक आपला हे पहा अगदी सॉफ्ट असा आपला हा रव्याचा व आंब्याचा केक रेडी झालेला आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा मी इथे मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण हा 2 हापूस आंब्याचा मी गर काढून घेतलेला आहे तो टाकूयात त्यामध्ये अर्धी वाटी ही साखर घेतलेली आहे ती टाकूयात थोडंसं चिमूटभर आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत यामध्ये मी हे 1/2 कप दूध टाकते व हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यायचे आहे हे पहा हे ब्लेंड करून झालेलं आहे हे पहा आता आपण पुढील प्रोसेस मी इथं एका बाउलमध्ये 1/4 कप कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे त्यामध्ये आता हे 1/4 कप पाणी टाकते व एकत्र मिक्स करून आपल्याला याची एक स्लरी बनवून घ्यायची आहे हे पहा स्लरी बनलेली आहे पहा आपण जी आंब्याची प्युरी बनवून घेतली होती ती मी एका कढईमध्ये ट्रान्सफर केलेली आहे आता आपण ही कढई गॅसवरती ठेवू हे पहा मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे गॅस अगदी मध्यमाचे वरती ठेवलेला आहे व आपण हा जो मँगोचा पल्प आहे तो उकळून घेणार आहे आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही हे पहा गरम झालेला आहे आपला हा आंब्याचा रस हे पहा रस बॉईल व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपण या स्टेजमध्ये इथे जे आपण कॉर्नफ्लोअर घेतलं होतं मिक्स करून ते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते तळाला जाऊन बसतं खाली त्यामुळे टाकायच्या पूर्वी आपल्याला एकदा पुन्हा एकदा मिक्स करायचे गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे व हे कॉर्नफ्लोअर आपल्याला मिक्स करत थोडं फिरवत जायचं जेणेकरून त्याच्या गाठी होणार नाही हे पहा अशा पद्धतीने व हे साधारण 3 ते 4 मिनिटे आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे हे मिश्रण हे पहा साधारण 3 ते 4 मिनिटे मी हे मिश्रण शिजून घेतलेलं आहे ते घट्ट देखील झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आता आपलं रेडी झालेलं आहे मी गॅस बंद करते व थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे सेट करायला ठेवूया इथे मी या 2 बाउल घेतलेले आहेत व त्याला कुपाने ग्रीस केलेलं आहे आता आपण यामध्ये हे जे मिश्रण आहे ते टाकणार आहे हे पहा हे मिश्रण मी ओतलेलं आहे थोडंसं आपण याला टॅप करूया व हे आता आपण सेट होण्यासाठी साधारण 2 तास फ्रीजमध्ये
ठेवणार आहोत. साधारण 2 तास झालेले आहेत. आपलं हे मँगो पुडिंग सेट झालेलं आहे. आता आपण ते डिमोल्ड करूयात. हे पहा मस्त आपलं हे मँगो पुडिंग रेडी झालेलं आहे. वा खूपच छान. तर तुम्ही देखील ही रेसिपी मँगो पुडिंगची नक्की ट्राय करून पहा. इथे साधारण हे 1 कप आंब्याचा गर घेतलेला आहे. तो आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात. व आपल्याला हा मिक्सरमध्ये गर फिरून घ्यायचा आहे. हे पहा हे मँगोची प्युरी मी करून घेतलेली आहे. हे पहा आता ही प्युरी आपण कढईमध्ये टाकून शिजवून घेणार आहोत. मी इथे आंब्याचं जे आपण मिश्रण करून घेतलं होतं, पल्प करून घेतला होता, तो कढीमध्ये ओतलेला आहे व गॅस अगदी मध्यम आचेवरती ठेवलेला आहे. आपण हे थोडंसं मिश्रण गरम करून घेणार आहोत. आंब्याचा पल्प गरम झालेला आहे. हे पहा आता मी यामध्ये साधारण 1/4 कप ही साखर घेतलेली आहे, ती टाकूयात. व हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस आपल्याला मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे. साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा साखर पूर्णपणे विरघळली आहे. आता मी यामध्ये 1/2 कप पाणी टाकते. हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पाणी टाकल्यानंतर साधारण 3 ते 4 मिनिटे आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे. हे पहा गॅस अगदी मध्यमाचेवरतीच ठेवायचा आहे. खूप झालेलं आहे हे. आता मी यामध्ये 1 चमचा हे जिलेटिन घेतलेलं आहे, ते टाकूया. हे देखील आपण व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊ. याचे लम्स होऊ नयेत म्हणून आपण हे विक्स करणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे विक्स करायचं आहे. हे मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे. आपण गॅस बंद करूया व हे आपण मोल्डमध्ये टाकणार आहोत. हे मिश्रण मोल्डमध्ये टाकण्याआधी आपण हे थोडंसं चाळून घेणार आहोत. हे पहा जर काही लव्स वगैरे असतील तर ते सर्व चाळण्यामुळे निघून जातील. अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण चाळून घ्यायचं आहे. हे पहा हे मिश्रण मी चाळून घेतलेलं आहे. आता आपण हे मोल्डमध्ये सेट होण्यासाठी इथे मी एक प्लॅस्टिकचं टिन घेतलेलं आहे जेली सेट करण्यासाठी. त्यामध्ये आता आपण हे मिश्रण ओतणार आहोत. हे पहा आपण हे थोडंसं लेवल करून घेऊयात. टॅप करूया त्याला. व हे आपण ह्याला झाकण लावून साधारण 2 तास आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट होण्यासाठी. चला तर मग हा डब्बा आता आपण फ्रीजमध्ये ठेवूया. 2 तास झालेले आहेत. आता आपण पाहूयात आपली जेली सेट झाली की नाही ते. वा मस्त. हे पहा जेली आपली सेट झालेली आहे. मोल्ड करूया. वा मस्त जेली आपली रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. वा मस्त झाली. ती आता आपण कट करून घेणार आहोत. मस्त हे पहा अतिशय छान मऊ अशी आपली जेली रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता.
आता ही मी जेली सर्व करते। ही जेली आता मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, त्यामध्ये थोडीशी आपण अशा पद्धतीने घोळून घ्यायची आहे। इथे मी डिशवरती ठेवते। अशाच पद्धतीने मी सर्व जेलीज डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळून घेते। तयार झाला आहे हे आपलं मँगो जेली डिलाइट। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। आय होप तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा। चला तर मग पुन्हा भेटूयात। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।